अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून गळफास घेऊन मारल्याची खळबळजनक घटना. मारल्याच्या संशयावरून संस्थेवर गुन्हा दाखल करण्यात आला. बीदर जिल्ह्यातील औराद तालुक्यातील नरसिंहपूर तालुक्यातील बंजारा समाजाच्या एका नवी या वर्गात शिक्षण घेत असलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला गळफास घेऊन मारल्याची घटना 4 शुक्रवारी रोजी घडली व बीदर जिल्ह्यातील संजीवी स्कूल व वसतिगृह कोराळके येथे नवी या वर्गात शिक्षण घेत असलेल्या सुप्रिया संजय राठोड व 14 वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर अत्याचार करून तिला गळफास देऊन मारण्यात आले. या संशयावरून त्या शाळेतील सर्व कर्मचारी संस्था चालक या सहभागी आहेत असे मयत मुलीच्या नातेवाईक बीदर पोलीस स्टेशन येथे या संस्थेविरोधात गुन्हा नोंद करण्यात आली आहे. घटनेची घटनास्थळी कल्पना न देता मयत मुलीला शव विच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केले होते. 4 फेब्रुवारी औराद तालुक्यातील बंजारा समाजातील ABBB बंजारा क्रांती संघटना असे अनेक संघटना व तालुक्यातील विद्यार्थी त्या मुलीला न्याय मिळावा म्हणून कॅनल दीप रॅली काढण्यात आली. बंजारा क्रांती संघटना व ABBP तसेच अनेक संघटनेने पाठिंबा देऊन मोर्चाद्वारे तहसील कार्यालय औराद येथे मयत मुलीला न्याय मिळावा यासाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. किंमत नाही आहे. मैं उन अधिकारियों को पूछना चाहता हूँ, साहब आपकी बेटी को अगर होता तो क्या होता, आपके दिल पर क्या बीतती? क्या साहब आपकी बेटी अगर होती तो यही हाल होता? उस अधिकारी को मैं बोलना चाहता हूँ, साहब आपको रिक्वेस्ट है, आपको शर्म आनी चाहिए. 11 घंटे उस लाश को आप रुकाए साहब. आपकी बेटी होती तो क्या होता? लड़की रात में कब मरी हुई है पता नहीं है, तो दूसरे दिन 3-4 बजे के टाइम तक उस लाश को ऐसी पड़ी हुई है और वही हमारे अधिकारी साहब बोल रहे हैं कि इसका जो आप देंगे वो केस हम नहीं लेंगे. क्या न्याय है? इस अन्याय के लिए हमको यहाँ पर होराट करना पड़ रहा है, न्याय मांगने के लिए बाहर निकलना पड़ रहा है. भाइयों सभी को रिक्वेस्ट है, ऐसी घटना बार बार नहीं होनी चाहिए. क्यों? एक किसान है, एक गरीब है, संजय राठौड़ एक गरीब है, एक कुली कार्मिक है, उसकी बेटी का कोई कीमत नहीं है? गरीब की बेटी की इज्जत नहीं होती? गरीब की बेटी के लिए क्या कानून नहीं है? भाइयों ऐसा अगर चलेगा तो हमारी माँ बहन बेटी किसी स्कूल और कॉलेज में महफूज है ये हम कैसा सोचेंगे? जिस कॉलेज जिस हॉस्टल के जहाँ पे हॉस्टल चलता है वस्तीशाला चलता है उसके बाजू में उस प्रेसिडेंट का घर है और उस मेरी बहन को उस घर में भी काम करना पड़ता था. क्या इसलिए हमारे बच्चियों को हम बहन बेटियों को स्कूल भेजते हैं? तो भाइयों हम सभी को शक है इस जो और एक बहुत दुख की बात, हमको जब बहुत दुख हुआ जब 10 से 11 घंटे वो हमारी बहन वहां पर लाश पड़ी हुई थी, उसके माँ बाप रो रहे थे, परेशान थे कि साहब हमको न्याय दो, साहब हमको न्याय दो, हमारा केस लो, ये वहां पे परेशान थे. उस वक्त की घटना घटी जहां पर नरसिंहपुर तांडा है उस तांडे में इंक्वायरी के लिए आते हैं कि सुप्रिया का कैरेक्टर कैसा है. अभी हमको क्या लगेगा बोलो? नवी क्लास की मेरी बहन का कैरेक्टर देखने के लिए आते हैं, मगर केस नहीं होता है. भाइयों शर्म की बात है, ऐसा चलेगा तो हम बर्दाश्त नहीं करेंगे. हम बर्दाश्त नहीं करेंगे, जो होगा इस बहन को न्याय चाहिए. इस तालुका हो इस जिला हो ऐसी मेरी माँ बहन के साथ अगर कुछ होगा तो हम कुछ भी करने के लिए तैयार है. नहीं होना चाहिए. हर एक की बहन है, हर एक की बेटी है, कॉलेज में हम पढ़ाते हैं. क्या बीतता होगा उस माँ बाप के दिल पर जो कुली करके मेहनत मजदूरी करके अपनी बेटी का भविष्य बनाने के लगे हुए थे, जिनको लाश मिली लाश. क्या लगा होगा उस माँ बाप को? सोचो आप उस बेटी के माँ बाप बन के देखो अब क्या लगता होगा. क्यों भाइयों गरीब का दिल नहीं होता? गरीब को कोई लार प्यार नहीं होता? गरीब की इज्जत नहीं होती? सभी रोड पर आना चाहिए और जो जवाबदार ऑफिसर है उनको मेरा रिक्वेस्ट है, ये लोग सभी न्याय मांगने के लिए बाहर निकले. इसके पहले इस बेटी को न्याय चाहिए. जो गलफास लगाते हैं उसका निशान होता है, ना कोई निशान है, कुछ नहीं है. इसके ऊपर सीधा आरोप होता है कि ये मर्डर है और इसके पीछे कोई ना कोई साजिश है. तो भाइयों हम आपको रिक्वेस्ट करते हैं इस जन समुदाय की ओर से, हमारे सभी ABBP के भाई सभी ने न्याय मांगने के लिए. ये देश का भविष्य है, देश का भविष्य है, ये स्टूडेंट इस देश का भविष्य है और इस माँ बहन बेटी को बेटियों के ऊपर अगर ऐसा अत्याचार होगा तो हमारा देश का भविष्य कैसा होगा? मुंजान 9:30 to 3:30 तक मदद केस तक नहींवंतंद्र नावेन तिळबेकु. मुंजान 9 मुंजान 6 घंटे मदद इन्सिडेंट आगे नम सहोदरी जीव होगी मुंजान 6
ಎರಡು ಬರಿ ಆದ್ರೆ ನಾವು ಮೊದಲು ನಿಮಗೆ ಕೇಳ್ಕೊಳತ್ತಿದ್ದ ಕೇಸ್ ದಾಖಲು ಮಾಡ್ರಿ, ಕೇಸ್ ದಾಖಲು ಮಾಡ್ರಿ ಅಂತಂದ್ರ ನೀವು ಕೇಸ್ ದಾಖಲು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ರೆಡಿ ಇಲ್ಲ. ನೀವು ಅಂಬುದು ಸಜ್ಜನರಾಗಿದ್ರ, ನೀವು ನ್ಯಾಯಯುತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಆಗಿದ್ರ, ಯಾಕಪ್ಪ ನೀವು ಕೇಸ್ ತಕೊಂಡಿಲ್ಲ? ಜಲ್ದಿ ಕೇಸ್ ತಗೋಬೇಕಾಗಿತ್ತಲ್ಲ. ನಾವು ಹೇಳಕತ್ತಿದ್ದೀವಿ ಅದು ಸಹಜ ಸಾವಿಲ್ಲ, ಬಾಲಕರು ಹೇಳಕತ್ತಾರ ಅದು ಸಹಜ ಸಾವಿಲ್ಲ ಅಂತಂತೇಳಿ. ಮತ್ತೆ ನೀವು ಯಾಕೆ ಕೇಸ್ ತಗೊಂಬಲ್ಲಿ ಅದು ಕುದ್ದಟನ ತೋರಿಸಿರಿ. ಈ ವೇದಿಕೆ ಮುಖಾಂತರ ಅಂಬುದು ಈ ಒಂದು ಕೇಸ್ ತಗೊಳಕ ಯಾರು ಅಡ್ಡಿ ಆಗ್ಯಾರ, ಯಾರು ಇದ್ಕಂಬುದು ಲೇಟ್ ಪ್ರೊಸೆಸ್ ಮಾಡ್ಯಾರ, ಅಂಥವ್ರ ಬಗ್ಗೆ ಅಂಬುದು ಮೊದಲು ನೀವು ತನಿಖೆ ಮಾಡೋರು ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡ್ರಿ. ಇವತ್ತೇನಾಗ್ಲತ್ತದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಅಂದ್ರೆ ಯಾರಿಗೂ ಬೇಡವಾಗ್ಯಾರ ಅಂತ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಿರ್ಮಾಣ ಆಗ್ಯಾರ ತಮಗನ್ನಿಸ್ತದ. ಒಟ್ಟಿನ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡ್ಬೇಕು. ಎರಡನೇ ಮಾತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಒಂದ್ 5 ನಿಮಿಷ ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ನಿಮ್ಗೆಲ್ಲ ಹೇಳ್ದಣ ವಸತಿ ನಿಲಯ ಅಂತ ಹೇಳಿ ಎರಡ್ ಸರ್ತಿ ಹೇಳ್ದ. ಇಂದು ಮುಷ್ಕರ ಮೂಲಕ ಸುಪ್ರಿಯ ತಂದೆ ಸಂಜಯ್ ಕುಮಾರ್ ರಾಠೋಡ್ ಸಂಖ್ಯೆ ಇವರ ಸಾಧನೆ ಕುರಿತು ನ್ಯಾಯಪತಿ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಒಂದು 5 ಮನಿಪತ್ರ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದೇನೆ. ಈ ಮನಿಪತ್ರವನ್ನು ಹಿಂದೆ ಎಲ್ಲ ಗಮನಕ್ಕೆ ತರಬೇಕೇನೆ ಅಂತ ಈ ಮೂಲಕ ತಮಗೆ ಹೇಳ್ಕೊಳ್ತೀನಿ. ಉದರ್ ಬಾತ್ ಕರ್ತೀವಿ